यूपीएससीची परीक्षा येत्या 8 ते 17 जानेवारी दरम्यान तर एमपीएससीची परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती कायम असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एसईबीसी प्रवर्गातल्या उमेदवारांना आता खुल्या अथवा केंद्र सरकारच्या ईडब्ल्यूएसचा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे. तर दुसरीकडे 8 ते 17 जानेवारी दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा 15 फेब्रुवारीनंतर होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची बैठक होती आणि या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरच्या उद्योग विकासासाठी जाहीर होणाऱ्या पॅकेजवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार जवळपास 28,000 कोटी रुपयांचं पॅकेज यासाठी जाहीर करणार आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 2 भागामध्ये हे अधिवेशन होणार आहे. पहिला भाग हा 29 जानेवारीपासून सुरू होईल, 15 फेब्रुवारीपर्यंत चालेल आणि दुसरा भाग हा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत असेल. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर पक्षामध्ये आता हालचालींना वेग आला आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी 2 दिवसांच्या बैठकींचं सत्र आयोजित केलं. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी काल रात्री काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना सह्याद्री अतिथीगृहात ते भेटले आणि आज पुन्हा काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि आमदारांना प्रभारी एच के पाटील भेटणार आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये फटका खाल्ल्यानंतर आता भाजपनं ग्रामपंचायत निवडणूक ही गांभीर्यानं घेतली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे आणि यामध्ये भाजपनं काही प्रमुख नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी दिली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या नेत्यांची नावं लवकरच जाहीर केली जातील. आगामी 5 महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत देखील ही बैठक होईल आणि यामध्ये रणनीती ठरवली जाईल. पुणे जिल्ह्यातल्या सर्व ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारकं आणि संग्रहालय पर्यटकांसाठी आता खुली करण्यात आली आहेत. कोविड-19 संदर्भातले मार्गदर्शक सूचनांचं पालन करून या वास्तू खुल्या करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 31 मार्चपासून या वास्तू पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या होत्या, मात्र अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये आता या वास्तू पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये राहणारा आरोपी व्यंकटेश राचाकोंडा दूध कंपन्यांच्या पिशवीमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून ते भेसळयुक्त दूध नागरिकांना विकत होता आणि हे दूध लहान मुलांना आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं तात्काळ या घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जाऊन आरोपीला अटक केली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खांदिवळी टोलनाक्याजवळ भीषण अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर 3 वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे टँकरनं पेट घेतला आणि भीषण आग लागली. मध्यरात्री 3:30 सुमारास हा अपघात झाला आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू. रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मदन वानखेडे या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. 2016 पासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असल्याचा या शिक्षकावर आरोप आहे. मुलीला नापास करणं तसंच आईची नोकरी घालवण्याची धमकी देऊन हा शिक्षक अत्याचार करत होता. कल्याणमध्ये अवघ्या 2 महिन्याच्या चिमुरडीला सोडून जाणाऱ्या निर्दयी पित्याला सजग तरुणांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. बाळाची आई सोडून गेल्यानं आपण मुलीला सांभाळू शकत नाही असं खलील शेखनं सांगितलं. खलील शेखला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या 2 महिन्याच्या चिमुकीला सध्या डोंबिवलीतल्या जननी आशिष संस्थेमध्ये ठेवण्यात आलं आहे.